शहर के फेरी वाले एवं संडे मार्केट की मांग को लेकर व्यवसायियों द्वारा शुरू किए गए अनशन के चलते अनशनकर्ताओं की तबीयत नासाज हो गई है। शहर के फेरी वालों एवं संडे मार्केट की मांग को लेकर विगत दिनों शुरू किया गया आंदोलन जारी रहा। अनशनकर्ताओं ने अपनी मांगे मनवाने तक आंदोलन पीछे न लेने की बात कही थी। इस आंदोलन को राजनेताओं ने समर्थन दिया, वही जारी आंदोलन की सूद प्रशासन द्वारा न लेने से अनशनकर्ताओं में नाराजगी है। अनशनकर्ताओं की तबीयत बिगड़ने से उन्हें जिला सरकारी अस्पताल में दाखिल कराया गया है, जिसका जायजा अस्पताल में जाकर राजनीतिज्ञ किशोर जोरगेरवार इन्होंने लिया और इतने गंभीर मुद्दे को लेकर चुप्पी साधने पर जनप्रतिनिधियों पर तीव्र नाराजगी जताई। संडे मार्केट व वेंडर एक्ट लागू करावा या मागणी करता जे उपोषण करते है, 9 दिवसापासून उपोषण करता है, परंतु त्यांची शासनाने दखल घेतली नाही आणि त्यांना त्यातील एका आमच्या भगिनीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर सुद्धा शासकीय रुग्णालयामध्ये तिच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारची काळजी आणि त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार करण्यात येत नाही। प्रशासन शासन हे निष्ठूर झालेलं आहे। न्याय हक्काच्या मागण्याकरता उपोषण करावं लागत आहे आणि उपोषण करूनसुद्धा मागण्या मान्य होत नाही आहे आणि दवाखान्यात गेल्यानंतर त्यांच्याकडे एखाद्या गुन्हेगारासारखं दुर्लक्ष करण्यात येत आहे। म्हणून आता आम्ही सर्वजण शासकीय रुग्णालयामध्ये आलो आणि शासकीय रुग्णालयामध्ये आल्यानंतर ज्योती पाटील नावाची जी आमची भगिनी आहे ती उपोषणाला बसलेली आहे, तिचं ICU मध्ये शिफ्ट करायला लावलं आणि खेदाची गोष्ट अशी आहे की आम्ही आलो तेव्हा डीन साहेब या ठिकाणी हजर होते, आम्ही आल्याबरोबर ते बाहेर चालले गेले।